नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सोमवार दिनांक 27 एप्रिल 2020। तर मित्रांनो, आज आपण संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव जाणून घेणार आहोत आणि मित्रांनो एक महत्त्वाची बातमीसुद्धा आहे। तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा। तर मित्रांनो, वाईमध्ये लोकल कांदा सरासरी 1000 रुपये गेलेला आहे, येथे कमीत कमी 700 आणि जास्तीत जास्त 1300 रुपये बाजारभाव होता। नंतर रामटेकमध्ये उन्हाळी कांदा सरासरी 900 रुपये गेलेला आहे, येथे जास्तीत जास्त 1000 रुपये बाजारभाव होता। तर मित्रांनो, या ठिकाणी 200 क्विंटलची एकूण आवक आलेली आहे। नंतर संगमनेरमध्ये उन्हाळी कांदा सरासरी 725 रुपये गेलेला आहे, येथे जास्तीत जास्त 951 रुपये बाजारभाव होता। नंतर पुणे मुशीमध्ये लोकल कांदा सरासरी 700 रुपये गेलेला आहे, येथे जास्तीत जास्त 1000 रुपये बाजारभाव होता। तर मित्रांनो, हे जे बाजारभाव असतात ते आपण प्रति क्विंटलच्या मागे देत असतो। नंतर यावलमध्ये लाल कांदा सरासरी 1402 रुपये गेलेला आहे, येथे कमीत कमी 680 आणि जास्तीत जास्त 1430 रुपये बाजारभाव होता। नंतर मोर्शीमध्ये सरासरी 900 रुपये कांदा बाजारभाव गेलेला आहे, येथे कमीत कमी 700 आणि जास्तीत जास्त 1100 रुपये बाजारभाव होता। नंतर साताऱ्यामध्ये सरासरी 1000 रुपये कांदा बाजारभाव गेलेला आहे, येथे कमीत कमी 800 आणि जास्तीत जास्त 1200 रुपये बाजारभाव होता। तर मित्रांनो, एक महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे अहमदनगर ही बाजार समिती जी आहे येत्या काही दिवसात चालू होणार आहे। त्याचप्रमाणे नेवासा गोडेगावसुद्धा काही दिवसांनी ही बाजार समिती चालू होणार आहे। मित्रांनो, बाजारभाव जे आहे ते लॉकडाऊननंतर वाढण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद मित्रांनो, जय हिंद, जय महाराष्ट्र।